कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। कृषी तज्ज्ञ डॉक्टर अशोक ढगे लिखित कृतार्थता या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवैर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते देवगड येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आलं। कृषी तज्ज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांचे कार्य शेतकऱ्यांसाठी स्फूर्तीदायक असून त्यांनी लिहिलेले कृतार्थता पुस्तक हे समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन गुरुवैर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना केलं। पुस्तकाचे शब्द आपण ऐकले पण आज काय आहे ते सन्माननीय डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितले। सर्वांची व्यथा एकच आहे, सर्व पक्षातील नेते, सर्व संघटनेचे पदाधिकारी, फक्त आम्ही फक्त तुमच्या जीवावर खाणारे मंजरी सोडून आम्हाला काही वाटत नाही। तर शेतकरी हा सुधारला, शेवटी शेतकऱ्यावर सगळं जग फिरते ज्याच्या देशातले जे असतील, परंतु परिस्थिती अशी झाली शेतकरी तो ठेवायचा त्याच्याच घरी, त्याला काही पुढे जायला चालना मिळत नाही। परंतु शेतकऱ्याची मुलं चांगल्या प्रकारचे प्रतिनिधित्व झाला, ढगे साहेब हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, सर्व बसलेली मंडळी जयंती मंडळी प्राचार्य मंडळी सर्व शेतकऱ्यांचीच आहे, त्यांना सर्व जाण आहे, खूप उपाय चालले सरांनी सांगितलं आतापर्यंत, परंतु ते उपाय अजून काही लागू पडलेले नाही। आता शेतकरी संघटनेचे बसले आपले कोरडे पाटील तिथे आंदोलन असतात सागर चालू त्या पक्षाच्या याला महत्व नाही, जे सरकार असेल त्यांनी शेतकऱ्याच्या विन्मुख होता कामाने शेतकऱ्या शेतकऱ्याकडे सन्मुख असलं पाहिजे, त्यांचा वेतन आणलं पाहिजे। सरांनी आपल्या मनातले एक पोट सांगितलं कि मी आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि ती व्यथा त्यांच्या अंतकरणाला लागली आणि त्यांनी याबद्दल बरंच हे संशोधन केलं। देवगड येथील यात्री निवासच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संभाजीराव फाटके हे होते, तर माजी आमदार पांडुरंग अभंग पारनेर येथील कृषी तज्ज्ञ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड काशीनाथ नवले कृषी तज्ज्ञ व प्राचार्य डॉक्टर अशोक ढगे सरपंच अजय साबळे बाळू महाराज कानडे उपसरपंच भीमाशंकर वरखडे यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर समीर ढगे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। तर यावेळी कृतार्थता या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अशोक ढगे यांनी पुस्तकावर प्रकाश जोत टाकताना हे पुस्तक समाजासाठी स्फूर्तीदायी ठरेल अशी भावना व्यक्त केली। तर कृषी तज्ज्ञ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड माजी आमदार संभाजीराव फाटके यांनी जागतिक पातळीवर शेतकऱ्यांना मिळत असलेल्या सुविधा व देशात उपेक्षित असलेल्या गोष्टी व उपाय योजना याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे रामराव भदगले माजी शिक्षक सुधाकरराव शिंदे यांनी कृतार्थता या पुस्तकाला आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या। यावेळी शेतकरी नेते अंबादास कोरडे ज्येष्ठ विधी तज्ञ अॅडव्होकेट विठ्ठलराव जंगले एम एम पुलाटे निवृत्ती सुडके जालिंदर वाघचौरे दत्तात्रय लोहकरे पुणे येथील उद्योजक प्रकाश वाघचौरे ज्येष्ठ पत्रकार कारभारी गरड ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण प्राध्यापक खेडले काजळीच्या माजी सरपंच सौ निर्मलाताई ढगे शिवाजीराव ढगे अश्विनी ढगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्राध्यापक निवृत्ती तांबे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं, तर डॉक्टर समीर ढगे यांनी आभार मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण कॉमन न्यूज मराठी नेवासे।